हॅलो गाईज वेलकम टूपीडी एज्युकेशन गाइज एन टीयूजीसी नेट एम एस सी एट आणि पेट या तीन एक्झाम साठी पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत एंटायर क्रॅश कोर्स आणि या क्रॅश कोर्स अंडर कम्युनिकेशनचं थिअरेटिकल बॅकग्राऊंड आपण पूर्णपणे पाहिलं आहे आज आपण याच थिरटिकल बॅगग्राऊंडला बेस करत कम्युनिकेशन संदर्भात काही एमसीक्यूज पाहणार आहोत या एमसीक्यूज सीरीज मध्ये प्रिविस इयर चे प्लस एक्सिपेक्टेड आपण दोनही सी क्यूज पाहणार आहोत आणि प्रत्येक एमसी क्यूजला आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत काहीच आजचं सेशन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर काहीच हे पहा आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू न्यू कम डॅश इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल ठीक आहे म्हणजे न्यूकमची थेरी आहे त्या थेअरीनुसार तीन घटक हे खूप महत्त्वाचे आहे कम्युनिकेशन सायकल संदर्भात एक घटक आहे तो महत्वाचा नाही आहे इथं चार ऑप्शन दिसत आहेत म्हणजे या चारपैकी तीन घटक हे न्यूकमच्या सायकलचे असतील ठीक आहे आणि एक नसल तो एक कुठला नाही आहे तो आपल्याला ओळखायचा आहे फर्स्ट आहे सेंडर हा महत्वाचा आहे सेकंड आहे रिसिव्हर हा देखील महत्वाचा आहे आणि मीडिया हा महत्वाचा नाही आहे पण मॅसेज हा महत्त्वाचा आहे ठीक आहे म्हणजे बेसिकली न्यूकमची जी थिअरी आहे ना कम्युनिकेशनची ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर न्यूकमनी काय म्हणलं आहे सेंडर हा महत्त्वाचा आहे सोसायटीमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर रिसिवर देखील खूप महत्त्वाचा आहे मेसेज देखील महत्त्वाचा आहे पण मीडिया याला त्यांनी कुठंही तिथं स्थान दिलेलं नाही आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे ठीक आहे एक आपण थिअरी पाहूया त्रिपा न्यूकम मॉडेल ठीक आहे न्यूकम मॉडेल काय म्हणतात बेसिकली द मेन पर्पज ऑफ न्यूकम मॉडेल इज इंट्रोड्यूस द रोल ऑफ कम्युनिकेशन इन सोशल रिलेशनशिप ठीक आहे म्हणजे सोसायटीमध्ये आपण काय करतो कम्युनिकेशन का करतो आपल्याला सोशल रिलेशनशिप जनरेट करायचं असतं त्यासाठी आपण कम्युनिकेशन करतो अकॉर्डिंग टू न्यू ठीक आहे आणि त्यांनी काय म्हणलंय बेसिकली तीन घटक हे महत्वाचे आहे कम्युनिकेशनमध्ये फर्स्ट सेंडर सेकंड रिसिवर आणि एक एकच घटक आहे एकच घटक म्हणजे एक टॉपिक असेल किंवा मेसेज असेल या दोघांपैकी कुठलाही घटक असू शकतो म्हणजे सेंडर आहे आणि रिसिव्हर आहे या दोघांमध्ये कम्युनिकेशन घडण्यासाठी एक टॉपिक पाहिजे किंवा एक मेसेज पाहिजे ठीक आहे दोन्हीपैकी एक असेल तर डेफिनेटली कम्युनिकेशन होऊ शकतं न्यू सायकल कशी पाहा फर्स्ट सेंडर असणार आहे सेंडरकडून मेसेज रिसिव्हरला जाणार आहे आणि दोघांमध्ये एक टॉपिक असणारे कम्युनिकेशन करण्यास अंदर्भात ठीक आहे म्हणजे बेसिकली त्यांनी काय म्हणलंय तीन घटक महत्त्वाचे आहे कुठला सेंडर रिसिव्हर आणि मेसेज किंवा टॉपिक ठीक आहे म्हणजे न्यूकमच्या थेरीनुसार तुम्हाला कळालं तीन घटक महत्त्वाचे आहे मग कुठले सेंडर रिसिव्हर आणि मेसेज ठीक आहे पण मीडियाला त्यांनी कुठेही स्थान दिलेलं नाही इथं फॉर एक्झाम्पल मॅसेजऐवजी टॉपिक शब्द असता तरी तुम्ही याला करेक्ट असं टिपमार्क केले असते ठीक आहे कारण त्यांनी आहे टॉपिक किंवा मेसेज या दोघांपैकी कुठलाही घटक येऊ शकतो ठीक आहे सिम्पल साधं आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल लक्षात ठेवा एक्झामला रिपीट क्वेश्चन येऊ शकतो कारण प्रिविस इयरचा क्वेश्चन आहे ठीक आहे नेक्स्ट व्हॉट इज वन ऑफ दी फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह ठीक आहे म्हणजे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह बनवण्यासाठी कुठला हा सर्वात महत्वाचा आहे हे विचारलंय की वर्ड आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि आपल्याला माहीत आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन व्हायचं असेल तर ते वन वे असून उपयोग होणार नाही ते टू वे पाहिजे ठीक आहे म्हणजे मेसेज केला तर त्याचा रिप्लाय पण आला पाहिजे तरच त्याला आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतो सिम्पल आपल्याला माहीत आहे मग मीडिया बेसिकली त्याचा महत्त्वाचा घटक आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहे मेसेज हा पण महत्त्वाचा आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहे हा पण महत्त्वाचा आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट नाही याचा शब्द काय म्हणलं आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचा घटक मोस्ट इम्पॉर्टंट म्हणले पहा ठीक आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट घटक कुठला असतो इमिजिएट फीडबॅक म्हणजे सांगितलं ना आपण मेसेज पाठवले ना तर त्याचा रिप्लाय पण आपल्याला आलाच पाहिजे तरच त्याला तर आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हणू शकतो कारण विथाऊट फीडबॅक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इम्पॉसिबल आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं प्रथम की कम्युनिकेशन करताना बेसिकली सर्व घटक महत्त्वाचे असतात पण ज्यावेळेस आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन संदर्भात बोलतो किंवा ज्यावेळेस आपण म्हणतो की हे कम्युनिकेशन टू वे आहे म्हणजे ते इफेक्टिव्ह आहे तर त्यावेळेस तिथं फीडबॅक हा प्रेझेंट पाहिजेच ठीक आहे कारण विथाऊट फीडबॅक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे हे घटक नॉर्मल आहेत हे असतातच कम्युनिकेशनमध्ये म्हणजे याशिवाय कम्युनिकेशन होणार नाही हे डेफिनेटली ठरलेलं आहे पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन व्हायचं असेल ना तर हा घटक महत्वाचा आहे फीडबॅक ठीक आहे कारण यानुसार फक्त कम्युनिकेशन येईल नॉर्मल कम्युनिकेशन मीडिया असेल मेसेज असेल आणि सेंडर असेल तर नॉर्मल कम्युनिकेशन होऊ शकतं जसं आपलं लागतंच म्हटलं पाहा जे न्यूकम मॉडेल होतं त्यांनी काय म्हणलं की कम्युनिकेशन होऊ शकतं कशानुसार सेंडर असेल ठीक आहे एक रिसिव्हर असेल आणि एक मेसेज असेल तर कम्युनिकेशन पॉसिबल आहे पण इथं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नाही आहे ठीक आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनला फीडबॅक पण लागतोच हे लक्षात लाग ठेवा ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर आहे म्हणजे एक गोष्ट इथून आणखी क्लिअर झाली की जे न्यूकमनी मॉडेल झाले ना ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मॉडेल नाही नॉर्मल कम्युनिकेशनच आहे कारण यामध्ये तीनच घटक त्यांनी दिलेत फीडबॅक हा प्रेझेंट नाही ठीक आहे फीडबॅक शिवाय इफेक्टिव्ह होऊ शकत नाही कम्युनिकेशन म्हणजे न्यूकमचं जे मॉडेल आहे ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचं मॉडेल नाही हे पण इथं क्लिअर झालं ठीक आहे नेक्स्ट ठीक म्हणजे कळतंय आहे ना आपण लिंकिंग पण चालू पहा एक कन्सेप्ट दुसऱ्या कन्सेप्टला क्लिअर करते ठीक आहे आता थर्ड क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो दी ऑर्डर दिस डॅश टाईप ऑफ कम्युनिकेशन म्हणजे बेसिकली एक सुपरवायझर आहे त्या सुपरवायझरनी वर्करला एक ऑर्डर दिली ठीक आहे आणि वर्कर काय करत आहेत ते ऑर्डरला फॉलो करतायत हे कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन झालं हे विचारलं आहे इथं पहिली गोष्ट सेम लेवलचं कम्युनिकेशन आहे का असं कम्युनिकेशन हे तुम्हाला कळायला पाहिजे सेम लेवलचं असेल तर आपल्याला माहित आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन कुठल्याही कंडिशनमध्ये ठीक आहे म्हणजे एक सुपरवायझर तो दुसरा सुपरवायझरला काहीतरी सांगतोय दुसरा सुपरवायझर तिसऱ्या सुपरवायझरला काहीतरी सांगतोय सेम लेवल आहे सर्वांची ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी सेम आहे सर्व सुपरवायझरचा आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन पण हे एक सुपरवायझर ठीक आहे हा एक सुपरवायझर आहे तो एका वर्करला सांगतोय ठीक आहे तर हे सेम लेवल आहे का वर्करची लेवल वेगळी सुपरवायझरची लेव्हल वेगळी मॅनेजरची लेवल वेगळी हे सेम लेवल नाही आहे पण इथं म्हणलं आहे काय सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो दी ऑर्डर म्हणजे बेसिकली हा इथं सुपरवायझर बसलेला असेल आणि वर्कर कुठं असणारी खाली असणारी ठीक आहे म्हणजेच हे व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे ठीक आहे लक्षात ठेवा वॉरिजेंटल कम्युनिकेशन म्हणजे काय सेम लेवलचे लोक एक प्रिन्सिपल आहे दुसऱ्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे तिसऱ्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे सेम लेव्हल आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन एक मॅनेजर आहे दुसरा मॅनेजर आहे तिसरा मॅनेजर आहे सेम लेव्हलचे लोक आहेत हॉरिजेंटल कम्युनिकेशन ठीक आहे एक टीचर आहे दुसरा टीचर आहे तिसरा टीचर आहे सेम लेवलचे लोक आहेत हॉरिजेंटल कम्युनिकेशन व्हर्टिकल म्हणजे काय एक मॅनेजर आहे एक सुपरवाइजर आहे एक वर्कर आहे सर्वांची लेवल वेगळी आहे हा मॅनेजर आहे त्यानंतर खालच्या लेवलला सुपरवायझर आहे त्यानंतर खालच्या लेवलला वर्कर आहे वेगवेगळे लेवल आहे हॉरिजेंटल सॉरी व्हर्टिकल कम्युनिकेशन एक प्रिन्सिपल आहे एक टीचर आहे एक शिपाई आहे लेवल वेगवेगळी आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन ठीक आहे म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलचे लोक असतात ना ते झालं व्हॉर्टिकल कम्युनिकेशन आणि ज्या ठिकाणी सेम लेव्हलचे लोक असतात जसं मॅनेजर 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 टीचर 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 प्रिन्सिपल 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 स्टुडंट 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 सेम लेवल आहे सर्वांची ठीक आहे ते झाली ओरिएंटल कम्युनिकेशन ठीक आहे कन्सेप्ट सोपे आहे फक्त आडवी रेश आणि उभी रेश एवढं लक्षात ठेवायचं रेश, रेश म्हणजे वेगवेगळे वेग लेवल येथेचं सुपरवायझर होता आणि वर्कर होता लेवल वेगळे आहे दोघांची पोझिशन वेगळी आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन ठीक आहे हॉरिजेंटल म्हणजे सुपरवायझर आणि सुपरवायझर सेम लेवलचे लोक आहेत एकाच लाईनीत बसतात ठीक आहे त्याला आपण हॉरिजेंटल असं म्हणतो आय होप दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल नॉन फॉर्मल आणि डिस्टन्स हे थोडंसं कन्सेप्टच वेगळे आहेत डिस्टन्सचा काही जसं संबंधच नाही नॉन फॉर्मल म्हणजे जे फॉर्मल नाही ते नॉन फॉर्मल ठीक आहे सिम्पल साधं हे लक्षात ठेव का खूप वेळा एक्झाम विचारतात व्हर्टिकल अँड हॉरिजेंटल क्वेश्चन खूप म्हणजे खूप वेळा येतात ठीक आहे दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा नेक्स्ट अनअटेंटिन्युअस ने अनअटेंटिन्युअस ऑफ रिसिवर मे अफेक्ट ठीक आहे म्हणजे बेसिकली जो रिसिवर आहे ना तो अनअटेंटिव्ह आहे म्हणजे बेसिकली त्याचं म्हणू शकतो त्याचं लक्ष नाही ठीक आहे आपण जे बोलतो त्याच्याकडं त्याचं लक्षच नाही तर जे कम्युनिकेशन कसं होईल ते विचार आहे फर्स्ट आहे सेंडर ठीक आहे सेंटरला त्याचा अफेक्ट होणार का नाही सेंटरला जे मेसेज बोलायचं ते बोलणार आहे ठीक आहे मेसेजला काही इम्पॅक्ट होणार नाही मेसेज काय बदलणार नाही ठीक आहे म्हणजे समोरचं ऐकत नाही म्हणून आपण काय आपण लिहिलेलं चेंज करणार आहे का नाही करणार याचा काही संबंध नाही मीडिया मीडियाचा पण काही संबंध नाही ज्याच्यामार्फत आपल्याला कम्युनिकेशन करायचं ते आपण वापरणारच आहोत पण इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशनचा आन्सर होऊ शकतं कारण जर आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगतोय पण ती गोष्ट समोरचं ऐकत नाही किंवा त्याला इंटरेस्ट नाही त्यामध्ये तर आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होणार नाही आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला दहा वेळा सांगताल पण त्याचं लक्षच तुमच्याकडे नसेल अनअटेंटिव्ह असेल तो तर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार आहे का होणारच नाही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होईल ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट समोरच्याला सांगतो आणि तो व्यवस्थित ते ऐकतोय त्यावेळेस ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल ठीक आहे पण इथं ऐकणाराच हा अनअटेंटिव्ह आहे म्हणजे त्याचं लक्षच नाही कम्युनिकेशन क्लब तर ते कम्युनिकेशन काय होईल बेसिकली इफेक्टिव्ह होणार नाही त्याचा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनवर काय होईल इम्पॅक्ट होईल ठीक आहे ऑप्शन नंबर आपला डी ही राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रोग्राम ऑन टी व्ही ठीक आहे म्हणजे बेसिकली प्रोग्राम ऑन टी व्ही चॅनल टाईम मिसलीड सोसायटी बिकॉज ठीक आहे म्हणजे टी व्हीवर अनेक तुम्ही प्रोग्राम पाहता ठीक आहे त्यामार्फत अनेक ठिकाणी काय होतात वाद होतात ठीक आहे म्हणजे एखादी सिरियल तरी दाखवली किंवा एखाद्या पिक्चरचा ट्रेलर दाखवला तर त्यावरून अनेक प्रांतामध्ये वाद होतात त्याचं कारण काय ते आपल्याला विचारलं आहे ठीक आहे तर फर्स्ट का ऑप्शन काय पहा फर्स्ट ऑप्शन आहे ऑडियन्स आर इन लार्ज नंबर ठीक आहे लार्ज नंबरमध्ये ऑडियन्स असल्यामुळे प्रॉब्लेम होतात का किंवा म्हणू शकतो आपण मिसलिडिंग होऊ शकतं का ठीक आहे म्हणजे अनेक लोक आहेत म्हणून मिसलिडिंग होऊ शकतं का इस डेफिनेटली होऊ शकतं पण मोस्ट अप्रोप्रेट आन्सर नाही ठीक आहे म्हणजे खूप ऑडियन्स असेल तर मिसलीडिंग होऊ शकतो ना कारण प्रत्येकाचं बेसिकली म्हणू शकतो आपण विचार करण्याची क्षमता ठीक आहे एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता सेम नसते त्यामुळे बेसिकली मिसलिडिंग होऊ शकतं पण बाकीचे ऑप्शन पाहणं पण गरजेचं आहे कारण तुम्हाला सांगितलं होतं मोस्ट अप्रोप्रेट आन्सर कुठलाही ते आपल्याला निवडायचं असतं ठीक आहे नेक्स्ट काय ऑडियन्स आर इलिटरेट म्हणजे बेसिकली ऑडियन्स जिंकलेलं नसेल त्यामुळे मिसलिडिंग होईल का याचा काही आपल्याला ऑडिट्युटी वाटत नाही कारण शिकलेले न शिकलेल्याचा काही संबंध इथं नाही नेक्स्ट काय ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजिनियस यस वेगवेगळे ऑडियन्स असतात म्हणजे म्हणलं मी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात ठीक आहे समाजामध्ये म्हणतो आपण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती त्यानुसार त्यांचं वागणूक असतं ठीक आहे म्हणजे हेट्रोजिनियस ऑडियन्स असतो त्यामुळे मिसलिडिंग होऊ शकतं कसं सोसायटीमध्ये येस डेफिनेटली होऊ शकतं पण नेक्स्ट ऑप्शन काय डिफरन्स इन सेंडर अँड रिसवर परसेप्शन म्हणजेच त्याला आपण म्हणतो हेट्रोजिनियस ऑडियन्स ठीक आहे हेड्रोजचा अर्थच काय होतो वेगवेगळे पौजनचे लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत म्हणजे काय त्यांचं परसेप्शन आहे म्हणजे एखादी गोष्ट आकलन करण्याची क्षमता आहे ती वेगवेगळी थी। आहे ठीक आहे त्यामुळे काय होतं बेसिकली मिसलिडिंग होतं सोसायटीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो हे पा साधे एक्झाम्पल सांगतो ठीक आहे एक पानाची टपरी आहे म्हणजे पान वगैरे भेटतात त्या टपरीमध्ये ठीक आहे अशी एक पानाची टपरी आहे खायचं पान असतं का लाल जे वगैरे होते ते पान ठीक आहे त्या पानाची टपरी आहे त्या पानाच्या टपरीला त्यांनी एखाद्या व्यक्तीनं नाव दिलं श्री गणेश ठीक आहे दिलाए, दिलाए। नाव दिलं आहे देवाचं आहे टपरी कशी पानाची आहे सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत त्यांचं परसेप्शन वेगळं आहे एखाद्या व्यक्तीला काय वाटेल अरे श्री गणेश नाव दिलंय चांगलं नाव आहे ठीक आहे देवाच्या नावाने टपरी सुरू केली व्हेरी गुड एखादा व्यक्ती भावनिक वगैरे असाल तो काय म्हणाल पानाची टपरी देवाचं नाव दिलंय मूर्ख माणूस ठीक आहे असं म्हणाल ना म्हणजे बेसिकली वेगवेगळ्या लोकांचं काय असतं वेगळं परसेप्शन असतं त्या बघण्याकडं म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो त्यामुळे काय होतं सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी मिसलिडिंग होतं ठीक आहे कारण मास मीडिया म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ मीडियात जर विचार केला तर टी व्ही चॅनल ही बेस्ट सोर्स आहे ठीक आहे एखादी सिरियल असेल एखादी झेरत असेल टी व्हीवर लागल्यानंतर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगवेगळा असू शकतो ठीक आहे म्हणजेच ऑडियन्स हा हायट्रोजिनस आहे हायट्रोजिनसचा अर्थ होतो की परसेप्शन वेगवेगळं आहे ठीक आहे परसेप्शन म्हणजे आकलन करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी आहे त्यामुळं बेसिकली सोसायटीमध्ये मिसलिडिंग होत असतं ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर आपला डी हा रायटेल हे राईट का नाही हे सांगतोय मी ठीक आहे म्हणजे क्वेश्चन हा सिम्पल आहे पण हे राईट का नाही हे का नाही हे सांगतोय कारण का इथं म्हणलं आहे काय डिफरंट इन सिंडर अँड रिसर परसेप्शन म्हणजे हेट्रोजिनियस ऑडियन्सचा अर्थच काय होतो की परसेप्शन वेगवेगळं आहे म्हणजे कुठं ना कुठं कुटन। जो ऑप्शन नंबर सी आहे ना तो यामध्ये ॲड आहे इथे काय म्हणले लार्ज ऑडियन्स लार्ज ऑडियन्स कारण टी व्ही चॅनल आहे काही एक व्यक्ती थोडी पाहणार आहे अनेक व्यक्ती लाखो करोड लोक हे एकाच काही पाहणारे म्हणजे इथं पण परसेप्शन वेगवेगळ्या लोकांचे असणार आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आणि ऑप्शन नंबर सी कुठं ना कुठं डीमध्ये इन्क्लूडच आहेत आणि मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपलं डीज आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर काय डी इज राईट आन्सर मी जितकं सोप्या पद्धतीने सांगतील तितकं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे लक्षात ठेवा हे टू रिजनसार्थ करतो म्हणजे फॉर हे हेच ऑप्शन येत ना तर हंड्रेड एंड टेन पर्सेंट आपण कुठलं निवडलं असतं ऑप्शन नंबर सी निवडला असतं पण हे ऑप्शन इ द प्रेझेंट आहे म्हणून आपण हे निवडलं ठीक आहे कारण मोस्ट अप्रोप्रेट आपल्याला निवडायचं असतं नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ दी फॉलोइंग कॅन डिस्क्राईब एज अ सायकोलॉजिकल बॅर टू इफेक्टिव कम्युनिकेशन ठीक आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये सायकोलॉजिकल बॅर म्हणजे माइंडशी रिलेटेड बॅरियर तुम्हाला विचारलं ठीक आहे मनाशी रिलेटेड तर फर्स्ट हे डिस्क्रिप्टिव्ह मेसेज डिस्क्रिप्टिव्ह मेसेज आणि सायकोलॉजीचा काही संबंध आहे का संबंधच नाही नेक्स्ट काय अनअटंटिन्युअस यस म्हणजे त्याचं लक्ष नाही सायकोलॉजिकल बॅरियर होऊ शकतो ना एखादं सांगतोय पण एखाद्याचं लक्षच नाही त्याचं लक्ष दुसरीकडेच रेडस ठीक आहे तरी सायकोलॉजिकल बॅरियर होऊ शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दोन मित्र बसले एक मित्र दुसऱ्या मित्राला काहीतरी सांगतोय आणि दुसरा मित्र दुसरी कुठेतरी कुठे सायकोलॉजिकल बॅरियर आहे आहे ना ठीक आहे म्हणजे होऊ शकतो ऑप्शन नंबर बी आपला राईट होऊ शकतो पण एक लक्षात दे ऑप्शन निवडायचं नाही इथं मिनिमम तीन ऑप्शन तुम्हाला निवडायचेच आहे कारण प्रत्येक ऑप्शनमध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे तीन तर निवडायचे एक आपण निवडला आता सी ऑप्शन पाहूया टू मच रिलायन्स ऑन द रिटर्न वर्ड ठीक आहे एक लिहिलेली गोष्ट आहे त्याच्यावर आपण खूप जास्त विश्वास ठेवला हो तरी सायकोलॉजिकल बॅरियर आपला होऊ शकतो का यस डेफिनेटली होऊ शकतो हो, म्हणजे एखादी व्यक्ती असतो का तो नंतर कुठली गोष्ट मला लिहूनच दे तरच मी त्याच्यावर विश्वास ठेवेल सायकोलॉजिकल बॅरियर आहे ना कारण त्याचं परसेप्शन त्या संदर्भात तसं म्हणलंय ठीक आहे त्याचं माइंड काय करतं लिहिलेल्या गोष्टी विश्वास ठेवतो होऊ शकतो ठीक आहे ऑप्शन नंबर सी पण आपला राईट होऊ शकतो म्हणजे दोन तर आपण निवडले आता आणखी काय नेक्स्ट पहा लिमिटेड रिटेन्शन म्हणजे एखादी गोष्ट लिमिटेड कालावधीसाठी आपण रिटेन करतोय हे सायकोलॉजिकल बॅरियर आहे नाही डेफिनेटली आहे कारण बेसिकली एखादी गोष्ट तुम्ही सांगताय पण ती जास्त काही एखाद्याची मेमराईज राहत नाही रिमिटेन लिमिटेड त्याचं रिटेन्शन आहे तर ही गोष्ट सायकोलॉजिकल बॅरियर होऊ शकते ठीक आहे ऑप्शन नंबर डी पण आपण होऊ शकतो म्हणजे बी पण होतोय सी पण होतोय डी पण होतं आहे हे आपण ऑप्शन बाजूला काढलेत हे कुठं दिसत आहेत का पहा ऑप्शन एमध्ये दिसतात का नाही दिसत हे ऑप्शन एला कॅन्सल करू ऑप्शन सीमध्ये दिसतात का सी डी ई पा ई काही आपण चेक करूया ठीक आहे ही काय लॉजिकल ऑर्गनेशन याचा तर काही संबंध नाही ठीक आहे लॉजिकल ऑर्गनेशन काही संबंध नाही इथं तीन पण कॅन्सल करा नेक्स्ट काय पहा सेकंड काय म्हणतोय बी सी डी यस आपण काय निवडले बी सी डी निवडले ना यस आपला ऑप्शन नंबर काहील सेकंड हे राईट होईल ठीक आहे बी सी डी इज राईट आन्सर बी काय इन अटंटिन्युअस सायकोलॉजिकल बॅरलर होऊ शकतो सी काय टू मच रिलायन्स ऑन द रिटन वर्ड म्हणजे प्रत्येक गोष्ट बॉन्ड पेपरवरच घेऊन मागितली सायकोलॉजिकल बॅरर्स आहे ना ते ओवर लक्षातच ठेवत नाही काही गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकल बॅरियर आहे नेक्स्ट काय लिमिटेड रिटेन्शन येस आपण सांगतोय पण समोरचं लक्षात लक्षात रचना कुठली गोष्ट हे पण सायकोलॉजिकल बॅरियर आहे ऑरिजेशनलचं लॉजिक काही संबंध नाही फ्लो ऑफ थॉटचा पण काही संबंध नाही ठीक आहे म्हणजे बेसिकली ऑप्शन नंबर आपला सेकंड हा राईट असायला पाहिजे येस ऑप्शन नंबर सेकंड इज राईट आन्सर ठीक आहे हे पण नेक्स्ट नेक्स्ट आहे डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय आपल्याला माहीत आहे सॉक्रेट यांनी नाही सिम्पल साधा क्वेश्चन ठीक आहे नेक्स्ट तर सॉक्रेटची जी थिरी आहे इथं माहिती पण दिलेली पाह त्यांनी तीन काय केलेले आहेत डिस्टेक्ट टू कम्युनिकेशनचे लेव्हल दिले आहेत फर्स्ट काय आहे डायलॉग और कन्वर्सेशन इट्स सेल्फ ठीक आहे म्हणजे कम्युनिकेशन स्वतः स्वतःशी होऊ शकतं की त्यांनी फर्स्ट लेवल दिलेलं ले आहे ले। सेकंड काय म्हणले त्यांनी स्ट्रॅटेजिक डिस्कोर्स म्हणजे बेसिकली अनेक कम्युनिकेशनसाठी आपण पद्धती वापरू शकतो ठीक आहे म्हणजे युज व्हिरियस मेथड ऑफ कम्युनिकेशन ठीक आहे आणि मेटा डिस्कोर्समध्ये म्हणल्याने आंबेडला कन्सेप्ट आहे यामध्ये तुम्ही अंमलेला म्हणजे अनेक कन्सेप्टचं कॉम्बिनेशन ठीक आहे मेटा डिस्कोर्स पण त्यांनी कन्सेप्ट डिस्कशन केलं आहे आणि सिंपल त्यांनी काय काय म्हणलं आहे बेसिकली की जे डायलॉग आहेत ना डायलॉग किंवा कम्युनिकेशन आहे या मार्फत आपण ट्रुथ शोधू शकतो ठीक आहे त्यांनी सिम्पल म्हणलं आहे थेरी महत्वाचं आहे एवढं जरी वाचलं तरी एक जमलं इथूनही क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे व्यवस्थित रिमाइंड करून जा सर्व गोष्टी हे पहा नेक्स्ट क्वेशन आहे सॉक्रेट हॅज गिव डॅश मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ आपण आताच पाहिलं हे पा सॉकरेटने काय म्हणलंय डायलॉग मेथड डिस्कवरिंग द ट्रूथ इथं आपण वाक्य पाहिलं ना यावरच लगेच क्वेश्चन रिपीट झाला पहा प्रिविस इयरचा क्वेश्चन आहे सॉक्रेट काय म्हणत डायलॉग मेथड ठीक आहे तर काही डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ म्हणजे डायलॉग मार्फत आपण काय करू शकतो ट्रूथ शोधू शकतो ऑप्शन नंबर काय डी इज राईट आन्सर ठीक आहे सिम्पल साधा नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ टी आर ए आय आहे टी आर ए आयचा फुल फॉर्म करेक्ट विचारला आहे चुकीचे फॉर्म कधी वाचायचे नाही फक्त करेक्ट आहे ना तोच वाचायचा कारण कन्फ्युजन वाढतं त्यांनी करेट फुल फॉर्म वाचला तर तेवढंच लक्षात होतो टेलिकॉम ऑथॉरिटी सॉरी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे ऑप्शन नंबर काय आपला बी इज द राईट आन्सर ठीक आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे टी ए टी आर ए आय आहे फक्त करेट वाचा इग्नोर करा बाकीचे ठीक आहे कारण चुकीचे जर वाचले तर काही वेळेस काय होतं चुकून कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून जो करेट आहे तो फक्त वाचा नेक्स्ट इन विच इयर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वाज इनॅक्टेड इंडिया ठीक आहे म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे आपला आय टी ॲक्ट हा कधी आला ते विचारला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार साली हा ॲक्ट आलेला आहे ठीक आहे स्टॅटिक क्वेश्चन आहे लक्षात ठेवा दोन हजार साली इन आय टी ॲक्ट आपला आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट द कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर मेसेज रिसिवर अँड डॅश ठीक आहे तुम्हाला बेसिक विचारलं काय लक्षात ठेवा कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल कम्युनिकेशन सायकलचे कंपोनंट विचारलेत त्यामध्ये काय म्हणले त्यांनी फर्स्ट हे फॉर एक्झाम्पल इथं ठीक आहे सेंटर आहे नंतर काय घेतला मेसेज म्हणजे तर सेंटर घेतला फर्स्ट नंतर मेसेज घेतला ठीक आहे नंतर काय घेतलं रिसिवर घेतलं आणखी कुठला कंपोनंट आहे ते विचारलाय नॉईस आहे का नाही नंतर मीडिया यस होऊ शकतो मीडियाला आपण इथं ठेवू ठीक आहे मीडिया आपण होऊ शकतो बॅरियर आहे का नाही फीडबॅक आहे का नाही फीडबॅक हा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा कंपोनंट आहे नॉर्मल कम्युनिकेशनचा नाही आहे लक्षात ठेवा नॉर्मल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला काय पाहिजे एक सेंटर पाहिजे ठीक आहे एक मीडिया पाहिजे आणि एक रिसोर्स पाहिजे हे तीन जणां असले तर आपलं कम्युनिकेशन हे होऊ शकतं पण जर फीडबॅक असेल ना फीडबॅक तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतं नॉर्मल कम्युनिकेशनमध्ये फीडबॅकची व्हॅल्यू जास्त नाही आहे ठीक आहे पुन्हा सांगतो म्हणजे मेन कंपोनंट कुठले कम्युनिकेशनचे या क्वेश्चन नुसार कम्पोनंट कम्युनिकेशन सायकल ठीक आहे सेंडर आहे मेसेज आहे रिसिव्हर आहे आणि त्यानंतर मीडिया हा मेन कंपोनंट आहे ठीक आहे बेसिकली आपला ऑप्शन नंबर काय सेकंड इज राहण्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ पार्टीज इन ठीक आहे म्हणजे कुठलं कम्युनिकेशन नंबर ऑफ पार्टीज इन डिपेंड आहे ठीक आहे म्हणजे जितक्या पार्टीज असतील त्यानुसार कम्युनिकेशन होत असतं ठीक आहे फर्स्ट आहे पर्सनल शब्दच काय पर्सनल इथे एकच व्यक्ती असणार जास्त व्यक्ती नसणार आहे संबंध संपला नंबर ऑफ पार्टी म्हणले नंबर ऑफ पार्टी ठीक आहे म्हणजे अनेक असणार आहे पर्सनल शब्द त्याचे पर्सनली पार्टी काचा संबंध ठीक आहे ऑप्शन ए कॅन्सल नेक्स्ट काय फॉर्मल कम्युनिकेशन फॉर्मल हे एक व्यक्ती किंवा दोन व्यक्तीमध्ये पण होऊ शकतं नंबर ऑफ पार्टीचा काही संबंध नाही ऑरिजंटल आपण होल्ड करूया त्याआधी आपण ऑप्शन नंबर डी पण पाहूया ठीक आहे म्हणजे एखाद्याला राईट समजण्याआधी बाकीच्यांना पण समजून घेणं गरजेचं आहे ना ठीक आहे ऑप्शन नंबर डी काय म्हणतोय इनफॉर्मल कम्युनिकेशन फॉर्मल असो किंवा इनफॉर्मल असो नंबर ऑफ पार्टीचा काही संबंध येत नाही ठीक आहे पण व्हर्टिकल असो हो, किंवा हॉरिजेंटल असो हो, या म्हणजे नंबर ऑफ पार्टीचा संबंध येतो आता इथं व्हर्टिकल तर नाही आहे मग आपलं ऑप्शन कुठला राईट असेल ही राईट असेल कारण पर्सनल असेल फॉर्मल असेल किंवा इनफॉर्मल असेल यांचा काही संबंध नाही हॉरिजेंटल कम्युनिकेशन नंबर ऑफ पार्टी असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काही एक प्रिन्सिपल आहे दुसरा एक प्रिन्सिपल आहे तिसरा प्रिन्सिपल आहे चौथा प्रिन्सिपल आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन नंबर ऑफ पार्टी ना एक व्यक्ती नाही अनेक पार्टी आहेत पण सेम लेवलच्या आहेत त्यामध्ये कम्युनिकेशन होते तर आपण हॉरिजेंटल कम्युनिकेशन म्हणतो आणि इथं काही नंबर ऑफ पार्टी नव्हत ठीक आहे ऑप्शन नंबर आपला सी राईट आहे ठीक आहे ओरिटिकल जरी असतं ना ते पण आपला नंबर ऑफ पार्टी इनवॉल्व्ह मध्ये आलं असतं पण ऑप्शन आहे का तो नाही आहे आणि दोन्ही ऑप्शन ते एकाच क्वेश्चनमध्ये देणार नाही कारण क्वेश्चन चुकीचं म्हणलं ठीक आहे म्हणजे पर्सनलचा संबंध नाही फॉर्मलचा नाही इनफॉर्मलचा नाही ओरिजेंटल इज राईट आन्सर कारण इथं एक व्यक्ती नसतो अनेक व्यक्ती असतात ठीक आहे नंबर ऑफ पार्टी असतात नेक्स्ट मास मीडियावर क्वेश्चन आहे पहा व्यवस्थित पहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मार्स मीडिया कम्युनिकेशन आर लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स हेटरोजिनियस ऑडियन्स स्कॅटर ऑडियन्स अँड म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत मास मीडिया कम्युनिकेशनचे ते मला विचारलेत फर्स्ट लक्षात ठेवा ठीक आहे इथंच दिलेत पा फर्स्ट काय लार्ज ऑडियन्स असतात ठीक आहे लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स असतात हे फर्स्ट वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा एक्झामला असे येऊ शकतो क्वेश्चन की कुठली कुठली मास मीडिया वै कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य आहेत ठीक आहे तर कुठले कुठले आहेत लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स हे वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा फ्युचरमध्ये येऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट काय हायट्रोजेनस ऑडियन्स असतो हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांनी दिलं इक्वेशनमध्येच ठीक आहे नंतर काय म्हटलं स्कॅटर ऑडियन्स असतो म्हणजे खूप विखरलेला म्हणू शकतो पसरलेला ऑडियन्स असतो ठीक आहे म्हणजे टी व्ही चॅनलवर एखादा प्रोग्राम झाला आहे तर यूपीचे पण लोक पाहू शकतात दिल्लीचे पण लोक पाहू शकतात ठीक आहे महाराष्ट्राचे पण लोक पाहू शकतात म्हणजे विखुरलेला ऑडियन्स असतो ठीक आहे म्हणजे स्कॅटर ऑडियन्स असतो हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे मग आणखी कुठलं वैशिष्ट्य आहे ठीक आहे हे तर नाही आपण आत्ताच पाहिलं होतं ठीक आहे नॉईस डिस्टर्बन्स हेचं पण वैशिष्ट्य नाही आपण आत्ताच पाहिलं होतं पॉवरफुल मीडियाचा पण काही संबंध नाही पण ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे त्याचं वैशिष्ट्य आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याला माहीत आहे ठीक आहे कारण एखादा टी व्हीवर प्रोग्राम चालला आहे त्या एखादी म्हणजे फॉर एक्झाम्पल सिरियल झाली ठीक आहे त्या सिरियलमधलं तुम्हाला एखादं कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा एखादी गोष्ट खटकली आवडली नाही तुम्ही लगेच त्यांना फोन करून सांगणार का मला तुम्हाला तुमची गोष्ट आहे ती आवडली नाही मला सांगू शकत नाही म्हणजे अब्सेन्स असतो काय डायरेक्ट फीडबॅक तुम्ही त्यांना डायरेक्टली तिथं फीडबॅक देऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे बेसिकली ऑप्शन नंबर सी इज राई आन्सर लक्षात ठेवा फ्युचरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कुठले कुठले वैशिष्ट्य आहेत मास मीडियाचे ठीक आहे कम्युनिकेशनचे तर फर्स्ट काय लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स असतो हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा ठीक आहे हायड्रोजन ऑडियन्स असतो हे वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा स्कॅटर ऑडियन्स असतो हे पण वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आणखी एक काय वैशिष्ट्य असतं अब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे पण वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे क्वेश्चन ओल्डून पालटून फिरून फिरून येत असतो ठीक आहे नेक्स्ट सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल आर ठीक आहे म्हणजे बेसिकली फक्त तुम्हाला सिरियल लावायचं आहे ठीक आहे कम्युनिकेशनचा इथं फर्स्ट एक कलेक्शन ठीक आहे आपण पहिल्यांदी काय करणार कलेक्ट करणार इन्फॉर्मेशन नंतर त्याचं फॉर्म्युलेशन करणार म्हणजे ती इन्फॉर्मेशन जी, जी कलेक्ट केली त्याला व्यवस्थित फॉर्म्युलेट करणार ठीक आहे एका स्ट्रक्चर फॉर्ममध्ये भांडणार नंतर त्याचं इनकोडिंग करणार त्यानंतर त्याचं प्रोजेशन करणार हेच आपलं राईट आन्सर आहे ठीक आहे कारण खऱ्या फर्स्ट रिसिव्हिंग म्हणलं आहे तर फर्स्ट नसतं ठीक आहे हे लास्टला असतं नंतर इथं पण रिसिव्हिंग म्हणलं रिसिव्हिंगचा काही काही समान आहे ते लास्टला असतं नंतर इनकोडिंग म्हणलं इनकोडिंगचा पण संबंध आहे ते सेकंड लास्ट स्टेज आहे आपल्याला माहिती आहे ठीक आहे सॉरी इनकोडिंग म्हणजे रिसिव्हर नंतर इन्क्लुडिंग असतं ठीक आहे म्हणजे असाही काही संबंध नाही मग बेसिकली आपला ऑप्शन कोणता राहतो राईट फक्त ऑप्शन नंबर एच राईट राहतो ठीक आहे पहिला आपण कलेक्शन करणार नंतर फॉर्म्युलेशन करणार नंतर इन्क्लुडिंग करणार नंतर रोजेशन करणार ठीक आहे ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर ठीक आहे ना प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग डिफिनेशन ट्रू ऑर फॉल ठीक आहे कुठली डिफिनेशन ट्रू किंवा फॉल असते हे विचारलंय फर्स्ट आहे लेक्सिकल डिफिनेशन सेकंड इज स्टिप्युलेटर डेफिनेशन थर्ड ए प्रिसाइिंग डेफिनेशन आणि फोर्थ आहे परसिओसिव्ह डेफिनेशन ठीक आहे लेक्सिकल डेफिनेशन कसे असते ट्रू ऑर फॉल असते ठीक आहे द डिक्शनरीचं मिनिंग असते लक्षात ठेवा कन्सेप्ट इथं क्लिअर घ्या ठीक आहे पुन्हा सांगतो इथं विचारलं ट्रू ऑन फॉल कुठली डेफिनेशन असते ठीक आहे त्याचं मिनिंग मी इथं ॲड केलं आहे काउंस तुम्हाला कळावं या पॉईंटने या ठीक आहे लेक्सिकल डेफिनेशन ट्रू किंवा फॉल असते डिक्शनरीचं मिनिंग असतं म्हणजे बेसिकली एखादा शब्द आहे त्याचं मिनिंग तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधल्यानंतर त्याचं जे मिनिंग निघल ते एक तर ट्रू असेल किंवा फॉल असेल ती झाली लेक्सिकल डेफिनेशन ठीक आहे म्हणजे आहे स्टिप्युलेटिव्ह डिनेशन ही एक तर ट्रू असते किंवा फॉल असते हो ठीक आहे म्हणजे एखादा जुना शब्द आहे त्या जुन्या शब्दाचा आपण मॉडर्न मिनिंग काढतो ते एक ट्रू असेल किंवा फॉल असेल ती झाली स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन नेक्स्ट आहे प्रिसायसिंग डेफिनेशन ही काय असते प्युअर असते म्हणजे बेसिकली ज्या शब्दाचं मिनिंग जे आहे ना ते एक्झॅक्ट मिनिंग सांगायचं सा, म्हणजे प्रिसायसिंग डेफिनेशन ठीक आहे इथं रिड्यूस अँब्युगिटी म्हणजे आपली म्हणू शकतो आपण शंका वगैरे आहे किंवा संधी जर आहे ती कमी करते ठीक आहे कोणती प्रिसायसिंग डेफिनेशन नेक्स्ट आहे परसिव्ह डेफिनेशन इथं बेसिकली इमोशनल डिफिनेशन असतात म्हणजे एखादा शब्द इथे इमोशनली अर्था काढायचा तर आपण पर्सिव्हि डिफिनेशन असं म्हणतो ठीक आहे तर आपल्याला विचारलं किंवा क्वेश्चनमध्ये कुठली डिफिनेशन ट्रू क्यू ऑफ फॉल असते ऑप्शन नंबर ए आपला राईट होईल किंवा फर्स्ट राईट होईल रिसिकल डिफिनेशन ट्रू क्यू ऑफ फॉल असते ठीक आहे आणि हे डिशनलचं मिनिंग असतं हे पण असं ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर तर हा टोटल पंधरा क्वेश्चन आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे नवीन लेसनमध्ये नवीन क्वेश्चन पाहूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच